नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. ज्या चॅनलचं नाव आहे साजन चौधरी एस सी. आणि आता आम्ही चाललो आहे ठाण्याला, हे बघ गणपती आणायला. तर इथं रोमित आहे. रोमित माझा समोसा पाव हातात पकडून ठेवला आहे की मी कधी माझा बंद होईल आणि कधी मी खाईन. आणि माझं कीर्तन आहे. आणि आता आम्ही चाललो आहे गणपती आणायला. आपला पप्पा घरी येणार आहे. आणि घराचा मखरचा डेकोरेशन झालेला आहे. कालच केला तो. टाइमलेप्स बनवायला घेतलेले. थोडासा केला नंतर मग विसरून गेलो परत टाइमलेप्स बनवायला. मग तो राहूनच गेला. पकडून ठेवला त्याने. तर मी आता खातो आणि खाऊन मग तुम्हाला तुमच्याशी बोलतो. तर सीन असा आहे की दरवर्षी डॅडी, मी आणि अजून कोणी असायचं भाऊ बिऊ आमच्यासोबत गणपती आणायला जायला. तर आता यावर्षी फक्त मी एकटा चाललोय आणि रोमित आहे आणि कीर्तन आहे. म्हणजे असं मी एकटा पहिल्यांदा चाललोय बाप्पा आणायला. तर मला जाम असा चांगला वाटतोय का मी एकटा आता चाललोय आणायला. तर तू तर स्वतःचा आणशील पण मी पहिल्यांदा असं ठाण्याला चाललोय गणपती आणायला पहिल्यांदा. कारण की आमचा गणपती ठाण्याला ठाण्यावरूनच असतो दरवर्षी. पण दरवर्षी डॅडींसोबत जातो आम्ही. म्हणून यावर्षी आता एकटा चाललोय तर खूप एक्साइटेड आहे मी. तर आता अजून थोडा टाइम आहे पोहोचायला. आणि टाइम लॅप्स येत नाही आहेत, काढू नाही शकत. बिकॉज हे जे आहे हे नुसता हलतो आणि टाइम लॅप्स येत नाही बरोबर. आणि ते हल्लेला टाइम लॅप्स करू शकतो मी तसं ते एडिट. पण बघू काय तर. ठीक आहे, आता तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो जे आहे. आता आम्ही इथं पोहोचलो. गर्दी बघा, गर्दी. आपले गणपती बाप्पा असतील. आता हे बघा बाप्पा आले. दादा गणपती बाप्पा मोर्या. एकदम परफेक्ट बसलेत ना रे. आणि बाप्पा बरोबर बसलेत ना. एकदम परफेक्ट. एकदम कम्फर्टेबल का? एकदम. अरे रोमित, हा जायचा का मग? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आम्ही निघतो. आता डायरेक्ट मधीत वाटेत जर काय असला तर दाखवतो, नाही तर डायरेक्ट सीधा घरी गेल्यावर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या. ये घे तो दिवा पेटत नाही थोड्या हवेमध्ये. पेटला पेटला कापूर. तर आता पोहोचलोय घरी. हा ये कर लो पहिले. बडे लोग हैं, पहिले ऐसे करते होंगे. आणि बाप्पा आले आमच्या इथं. आता पूजा चालली, मम्मीने पूजा केली. आता तुम्हाला आतमध्ये गेलं डायरेक्ट मखर दिसल कसा आहे ना कसा नाही. नंतर लाईट लावून पण दाखवून. आता सध्या लाईट ऑफच असेल. ऑफच आहे ना? हा ऑफच आहे.
या वर्षीचा मखर थोडा नाही म्हणजे खूपच वेगळा आहे. नाही तर दरवेळेस आमचा थर्माकोलचा असायचा पण सांगू नका. यावेळेस फुलांचा आहे मस्त भारी आहे. रोमितचा पण फुलांचा आहे ना रोमित. येस हार्ली मी पण ब्लॉग बघतील या गणपतीनं. अरे सागर आले. गणपती बाप्पा मोर्या मोर्या बाप्पा मोर्या रे. बापरे मीच पडायचो. आता लाईट चालू कर. करा डॅडी लाईट चालू होता. दाखवायला हे जरा फ्लिकर होतोय ना ते फ्लिकर बंद करत होता मी. तर मित्रांनो आता झाले संध्याकाळ आणि आता संध्याकाळचे 5 वाजून गेले. मी आल्यावर थोडासा झोपलेलो आणि आता जरा गाडी धुवायची आहे आणि संध्याकाळी पण जायचं आहे कपडे वपडे हाणायला केसं बिसं कापायला. मग ते पण तुम्हाला दाखवतो. आता सध्या गाडी धुवायची आहे कार. मग आता मी टाइम लॅप्स लावतो थोडा. मग तुम्ही ते बघा. गाडी धुवून झालाय आणि आता जरासा काहीतरी खातो कारण की भूक लागली खूप मला. आता वाजले किती माहीत पण नाही कारण की मखराच्या माग तो घड्याळ लपलाय आमचं. हे मम्मी किती वाजले? 6:10 झाले. तर आता थोड्या वेळात मग रोमितचा पण गणपती हाणायला जायचं आहे आणि मग रोमितचा गणपती हाणल्यानंतर मग तो कृष्णाचा घरी वाटतं डेकोरेशन करायचं आहे का काय तर. आणि मग नंतर मला केसं कापायला जायचे आहेत. कपडे पण घ्यायचे आहेत. अजून मी कपडे घेतले नाही. कपडे पण घ्यायचे आहेत मला. तर आता थोडंसं खातो आणि मग भेटतो तुम्हाला. म्हणजे गणपती आणायला जातो तेव्हाच भेटतो. जर मध्ये काय झालं तर तुम्हाला ते दाखवतो. ओके तर मित्रांनो आता तो टाईम झालेला आहे की रोमितचा गणपती पण आम्ही आणायला चाललो आहे. रोमित बघतो छोटे पोरांचे गोट्या खेळताना. म्हणजे पोरं गोट्या खेळत आहेत तर ते रोमित बघतो आहे. त्यावेळी त्यांच्या गोट्याने काय केलं. तर आता आता रोमितच्या पहिले घरी जायचं आहे. तिथून पाट बीट घ्यायचं आहे आणि मग तिथून जायचं आम्हाला गणपती हाणायला. यो येत नाही ही वाईनी आली. ते चाऊमिन वाव कुछ भी कुछ भी. अरे यो कीर्तन काय येत नाही. इथं पावसात आम्ही नुसतं फुकट भिजतोय. ए पाऊस आला आता चल परत घरान. पावसाने हैराण आणले आज. हा ना आतापर्यंत पोचलो असतो. कधीपासून बोलवतो येत नाही तू. काय खरंच बाप रे. नाही नाही मी नाही पित. काहीच नाही. ब्लॉग बोलवते का भाई? मग भाई अशी येणार ना. बडा कमी सोन
ये असं सजवलेला आहे ना, दिस इज द आर्ट अँड ही इज द आर्टिस्ट ना चैतू, दिस इज आर्ट अँड दिस इज द आर्टिस्ट ना. काम चालू आहे तो तिचा. आपण सर आली 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 मस्त आहे मूर्ती सजवली असती ना अजून भारी वाटते. सजवायला 10 वेळ विचारली मी बोलो ती पण मम्मी बोलते नको बोलते. तुझी मूर्ती भारी आहे तसं काय नाही. हा मम्मी काय बोललो का हा इथं प्रोटीन पण आणि घालती पप्पा पण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या 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 मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. काय सांगतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या पाहायला गेलता म्हणजे शेट बराबर. आता काय कपडे आणायला कपडे आणायला जायचंय ना. कपडे आणायला जायचंय. आता वाजले 7:25 झाले. आता कपडे आणायचे केसं कापायचे कृष्णाचं पण डेकोरेशन करायचंय. अरे पण कृष्ण आलाच नाही ना कामावरून. समोरून समोरून लागेलच एक तरी लागेलच. बरोबर. तर आता रोमिताचा गणपती आलाय आणि आता घरी जायचंय आणि पाऊस बघा पाऊस याच्यावरून समजत असेल तुम्हाला किती पाऊस आहे. नुसता पाऊस 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 काय जायचं नाव नाही घेते. अजून जायचं केसं कापायचे बापरे कधी कसा व्हायचा मला काही समजत नाही आहे. रात्री वाज 11-12 वाजतील मला वाटते. पण तेवढ्या रात्री कसा काय होईल. हां शेट आले बघा शेट. अजून केसं कापायची आहेत कपडे आणायला जायचे आहेत. रोमिताचं केसं नाही कापायचं तुला कसं कापायचं होतं. नाही फक्त मलाच कापायचं. 5 दिवस नाही 3 वॉश मला कापायचे आहेत. मला आज कापायचे काय पण करून आज मी कापेनच कापेन केस. अरे बापरे कपड्यांचा पण काय माहीत नाही अजून. भरोसा नाही कपडा उद्या आणायला पण जाऊ शकतो. मी कपडा सध्या उद्यासाठी घालायला आहे पण नंतर कुर्त्याचे मला पण आता बघ माझा इस्त्रीवाला माझा इस्त्री केलेला तिथं माझा बरा इस्त्री करून ठेवलेला आहे. तर बाय अभी देखते जो आगे पता चलेगा. ठीक आहे. तर मित्रांनो आता मी निघालो आहे केसं कापायसाठी. आता पाऊस जरासं थांबला आहे कधीपासून. पाऊस खूप जोरात आहे कधीपासून थांबलो आहे त्यासाठी. पाऊस आता कमी झाला आहे तर रोमित आणि मी निघतो. आता रोमित गेल्यावरती त्याच्या घरी त्या घरी रेनकोट आणायला. माझा रेनकोट माझ्या डिक्कीमध्ये आहे. तर आता तिकडे गेलो पहिले बघू पहिले कपडे घ्यायला जाऊ मग केसं कापायला जाऊ. तर आता कपडे घ्यायला जाऊ तिथंच भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे सलूनमध्ये. कपडे बिपडे घेतले कपडे कारण रोमित जवळेत आणि तिथं जाम गर्दी होती आणि मी एवढा ये नाही आता की पब्लिकमध्ये ब्लॉक करू.
तर आता केस कापायला आलो, कपडे घेतले ते आता तुम्हाला घरी गेलो दाखवू. आता केस कापतो आणि केस कापून घेतो. तुझी रुक आधी, चल चालू होते. अरे इधर मार ना ड्राइवर, देख पैर पे बाली बाजे. अच्छा ओके. अरे उधर नहीं दे बाबा, इधर देख पैर पे. ये भी डालेगा मैं, देख ये डालेगा मैं, देख. अरे अरे चटका लगा उसको मेरे को. अच्छा ऐसा है करना चाहिए. चल आता झाला आहे. तर बात करते म्हणजे माझ्या आमात मोठी ऑर्डर दिले दीदी. चला तर मित्रांनो आता घरी आलोय मी आणि माझा जेवण पण झालं, जेवण पण घेतला मी आणि आता हा ब्लॉग इथं संपलेला आहे. तर हा तुम्हाला ब्लॉग खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकला आता मी. तर आता मी प्रयत्न करीन की रोज रोज नाही तर वीकमध्ये एक दोन ब्लॉग तरी यायला पाहिजेत. मी प्रयत्न करीन कारण की माझे ब्लॉग्स आता खूप कमी येतात मला माहिती आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.